शिवाजी महाराज हे सुरतेवर कब्जा करायला आलेलेच नाही. त्याच्या लक्षात आलं की वखार हलवण्यासाठी सगळ्यात चांगली जागा ही मुंबई बेटे घे. त्यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे मुंबईचा पोलीस फोर्स स्थापन केला. महाराजांनी सुरतेवर हल्ला केला नसता तर आधुनिक मुंबईची स्थापना होऊ शकली नसती. शिवाजी महाराजांनी 5 जानेवारी 1664 ला सुरतेवर हल्ला केला तेव्हा तिथे इनायत खान हा दिल्ली दरबाराचा प्रतिनिधी काळजी घ्यायला होता. तो पळून गेला. तिथे ब्रिटिशांचा जो अधिकारी होता ती जी तिथे जो त्यांचा व्यापार चालायचा वखार म्हणायचे त्याला त्या वखारीचा तो अधिपती होता. त्याने जाऊन बोलणी केली महाराजांची तहाची बोलणी. आणि अंजिर हुशार होता याच्या लक्षात आलं की शिवाजी महाराज हे सुरतेवर कब्जा करायला आलेलेच नाही आहेत. त्यांना सुरतेतून पैसे हे नित्य नियमाने मिळाले पाहिजेत. पण सुरत श्रीमंत होतं आणि इथे स्वराज्याची मुहूर्तमेढ झाली होती त्याला खर्च येत होता. शिवाजी महाराजांची एक खासियत अशी आहे की त्यांचा खजिना हा ते अत्यंत काळजीपूर्वक सांभाळत असत. आणि ते गेले तेव्हाही खजिन्यामध्ये खजिना भरलेला होता. त्यामुळे हा आर्थिक अँगल अंजीरच्या लक्षात आला आणि परत परत हा हल्ला होत राहणार आणि त्यामुळे इथून सुरतेहून वखार हलवण्याची गरज आहे. आणि मग त्यांनी अभ्यास करता त्याच्या लक्षात आलं की वखार हलवण्यासाठी सगळ्यात चांगली जागा ही मुंबई बेटही आहे. म्हणजे समुद्राला लागून आहे त्यामुळे नेव्हीला नौदलाला कधीही वापरता येईल. पण ते होतं पोर्तुगीजांकडे. आता पोर्तुगीजांकडून ते घ्यायचं कसं त्यांनी एम्पायरला कळवलं की आम्हाला हे पाहिजे. पोर्तुगीजांची राजकन्या डोना कॅथरीन ही दिसायला काय फारशी चांगली नव्हती त्यामुळे तिच्या असं लग्नामध्ये मोठा नजराणा द्यायला पोर्तुगीज राजघराणं तयार होतं. आणि ब्रिटिश सरकारने तेव्हा एम्पायरने किंवा राजघराण्याने ही बेटं आंदोलन म्हणून मागितली. किती पुढचा विचार घ्यावा पोर्तुगीजांनी दिली. ती दिल्यावर सुरतची राजधानी अंजियरने मुंबईला हरवली. मुंबईला आणली त्यांनी. आता मुंबईत सगळंच करायला पाहिजे नव्यानं. त्यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे मुंबईचा पोलीस फोर्स स्थापन केला. तोपर्यंत असा फॉर्मल पोलीस फोर्स नव्हता आणि इथले शरीराने बळकट असे जे लोक ते म्हणजे भंडारी त्यांचा भरणा सर्वाधिक होता. भंडारी मिलिशियामध्ये त्याचं नावच भंडारी मिलिशिया होतं. आता पोलीस दलाची स्थापना केल्यानंतर त्यांनी दुसरी गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी मुंबईत न्याय मंदिर आता अजून भोयवाड्यात जे आहे ते कोर्ट विस्थापित केलं. विस्थापित नाही केलं स्थापित केलं. जॉर्ज बिलफॉक्स हाने पहिला त्याचा जज आणि नंतर हेनरी गॅरी त्यांनी दोन कोर्ट निर्माण केले. आता तिसरी गोष्ट त्यांनी केली म्हणजे नेव्ही पाहिजे ना संरक्षणार्थ. कुठूनही पर्शियामधून हल्ला येऊ शकतो मध्य पूर्वेतून येऊ शकतो हरमुजमधून येऊ शकतो. माझगाव डॉकला इंडियन नेव्हीची स्थापना त्यांनी केली. बरं हे इतकं झाल्यावर त्यांनी गुजरातले जे श्रीमंत धनाढ्य व्यापारी होते त्यांना सांगितलं आता तुम्ही मुंबईत या. इथे सुरक्षा आहे पोलीस आहेत न्याय संस्था आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा व्यापार सुखाने करता येईल. त्याचप्रमाणे बंदर आहे म्हणजे सुरतेला बंदर म्हणून पर्याय म्हणून पण मुंबई चांगलं होतं. मुंबईचं बंदर आजही सगळ्यात जो ड्राफ्ट म्हणतात ना तो सगळ्यात जास्त मुंबई बंदरालाच आहे आणि हे त्यांनी ताळलं होतं. म्हणजे सगळ्यात खोली जिथे जास्ती खोल बोटी लागू शकतात नांगरू शकतात. करेक्ट. मोठ्या बोटी लागू शकतात मालवाहत नंतर नेव्हीच्या बोटी नौदलाच्या बोटी लागू नौदलाच्या बोटी. आता ब्रिटिशांनी काय केलं होतं की 1673 बरोबर म्हणजे 1 वर्षानंतर अंजेर आल्याच्या नंतर
त्यांनी जॉन फ्रेअर, डॉक्टर जॉन फ्रेअर या डॉक्टरला डेप्युट केला होता. त्यांच्या लक्षात एक आलं होतं की त्यांचा नंबर एकचा शत्रू हा पाणी आहे, पाणी. आणि नंतर ते सिद्ध झालं अतिसाराने जुलाबहून सर्वात जास्त ब्रिटिश मारायचे. याचं कारण पाणी मॅच होत नव्हतं. आजही अमेरिका युरोपमधून येणारे आपले नातेवाईक मित्र बाटली घेऊन फिरत असतात, याचं कारण पाणी सूट होत नाही. जॉन फ्रेअरने त्याचा रिपोर्ट पाठवला, त्यानुसार पाणी शुद्ध करण्याच्या काही योजना सुद्धा मुंबईत राबवण्यात आल्या. सांगायचा मुद्दा हा की महाराजांनी सुरतेवर हल्ला केला नसता तर आधुनिक मुंबईची स्थापना होऊ शकली नसती. सुरतच त्यांची राजधानी राहिली ब्रिटिशांची. आधुनिक मुंबईची स्थापना म्हणतो मी, मुंबई अश्मयुगापासून आहे पण तिला हे जे पाश्चिमात्य मॉडर्न स्वरूप दिलं ते ब्रिटिशांनी दिलं. आणि तिथली इथली भाषा ही पोर्चुगीज होती, राजव्यवहाराची भाषा, आणि पर्शियन फारसी होती, ती त्यांनी इंग्लिश केली. आणि तिथून या शहराच्या वाढीला सुरुवात झाली. आजची आपण जी आपण मुंबई बघतो ती अंजेरच्या डोक्यात तेव्हा होती. तो फक्त चारच वर्ष इथे राहिला, नंतर वारला तो. तो जर का अधिक काळ राहिला असता तर त्यांनी मुंबईत अजून काही गोष्टी केल्या असत्या. जगात कुठल्याही शहरात तुम्ही गेला तर प्रत्येक शहराचं एक मूळ स्थान असतं जिकडून जे शहर चालू होतं. आणि खूप जणांना विचारलं की मुंबईचं मूळ स्थान काय, तर लोकांना एक्झॅक्ट सांगता येणार नाही कुठे. लोकांना शॉक बसेल मी जर सांगितलं की मुंबईमध्ये एक कॅसल आहे